नमस्कार मंडळी, मी क्षमा गोडबोले. माझ्या रसथाळ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत. आत्तापर्यंत आपण खिमा हा प्रकार नॉनव्हेजच्या स्वरूपात जास्त बघितला आहे. आज आपण याचे व्हेरिएशन स्वरूप बघूया, पण त्यात पनीर नाही आहे बरं का. प्रोटीन आणि चवीची सांगड घालता सुचला एक पदार्थ मस्त. रेग्युलर खिमापेक्षा आरोग्यास लाभदायी ठरेल सोया खिमा जास्त. सोया खिमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठा बाउल सोया चंक्स उकळवून घेतलेले आहे, 100 ग्रॅम असतील साधारणतः. 2 चमचे तिखट घेतलंय, 2 चमचे तेल घेतलंय, चवीपुरतं मीठ घेतलंय, करी मसाला 2 चमचे घेतलाय आणि 1 चमचा गोडा मसाला घेतलाय. करी मसाल्याच्या ऐवजी तुम्ही पावभाजी मसाला वापरू शकता. 1 बाउल बारीक चिरलेला कांदा, तेल, चवीपुरतं मीठ, 1 चमचा तिखट, बटर आणि शेव आणि पाव. आता आपण कांद्याचं स्टफिंग बनवून घेऊया. सर्वप्रथम कांदा घेऊया. आता त्यात 2 चमचे तेल घालूया, तिखट घालूया, चवीपुरते मीठ घालून सारखे करून घ्या. आपलं कांद्याचं मिश्रण तयार आहे. बॉईल केलेले जे सोया चंक्स आपण घेतले त्याला आता मिक्सरमधनं काढून घेऊया. कढई तापत ठेवली आहे, आता त्याच्यामध्ये तेल घालून घ्या. एक चमचा बटर घालून घ्या. आपलं तेल आणि बटर टाकलंय, आता त्याच्यात करी मसाला, गोडा मसाला आणि तिखट घालून 2 मिनिटं परतून घ्या. आपला मसाला झालाय, आता त्याच्यात हे सोया चंक्स घालून घ्या आणि मीठ घाला. पण मीठ घालताना आपण कांद्यात पण मीठ घातलंय हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे घाला. आपला खिमा तयार आहे, आता तो आपण पावात घालून भाजून घेऊया. आता स्टफिंग कसं भरायचं ते बघून घेऊया. पावला 2 बाजूंनी बंद ठेवायचं आणि 1 बाजूने असं कट करून घ्यायचं. आता त्याला बटर लावून घ्यायचं. कांदा घालायचा, आतपर्यंत कांदा घालून घ्यायचा. आता सोया चंक्सचं जे सारण बनवलंय ते घालून घ्यायचं, व्यवस्थित आतपर्यंत भरून घ्यायचं. आता सर्वात वरती शेव घालून घ्यायची आणि मग बटर टाकून भाजून घ्यायचं. खाण्यासाठी तयार आहे सोया खिमा पाव. तर मग कसा वाटला तुम्हाला हा सोया खिमा पाव? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घ्यायला सबस्क्राईब करा. धन्यवाद. निरोगी रहा, स्वादिष्ट अन्नाचे सेवन करत रहा.